खासदार इमतियाज जलील सर आपल्याबरोबर आहेत सर आपण पाहतोय की संसदेचं विशेष अधिवेशन पाहायला मिळतंय काल लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक जे आहे ते बहुमतानं पारित झालं मात्र त्याविरोधात तुम्ही मतदान केलं तुमची मागणी होती की ओबीसीना या आरक्षणामधून वगळण्यात ये येत आहे संदर्भातला विचार जो आहे तो व्हावा मात्र तुमच्या मागणीचा विचार केला गेला नाही असं वाटतं नाही आम्हाला माहीत होतं की त्यांच्याकडे आकडे आहे त्यांच्याकडे नंबर्स आहे आणि ते बिल तसंही पास होणार होतं पण कमीत कमी आम्हाला हे समाधान आहे की आम्ही शेवटपर्यंत आम्ही लढलो म्हणजे चारशे चोपन्न खासदार एक साईडला होतं आणि फक्त दोन खासदार मी आणि माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दी नवेसी हे एका साईडला होतो याचा अर्थ हे होतो की बाकी जितकेही विरोधी पक्षातले खासदार असू द्या किंवा सत्ताधारी पक्षातले जे ओबीसीचे खासदार आहे ते शंभरपेक्षा जास्त आहे त्यांनीही गप्प बसले त्यांनीही आपल्या समाजासाठी काही भांडणं केलं नाही अनेक विरोधी पक्षातले खासदार होते की ज्यांनी भाषणामध्ये तर हे सांगितलं की नाही आम्हाला पण द्या आता सोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे आजच कॉल करा अठ्याहत्तर पंचवीस एकोणनव्वद छत्तीस शून्य दोन वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सोड आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी पण जेव्हा वेळ आली फायनल लढाई करण्याची तर त्यावेळी ते मोदी साहेबांसोबत गेले आणि ते बिल पास करून घेतलं आम्ही कमीत कमी शेवटपर्यंत लढलो याचा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे की आम्ही कमीत कमी ओ बी सी महिलांनाही याच्यामध्ये समावेश करण्यात यावा मुस्लिम महिलांनाही याच्यामध्ये समावेश करण्यात यावा याच्यासाठी आम्ही जे मतदान केलेलं आहे आम्ही समाधानी आहे सरकारने जे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपल्या राज्यातल्या नेत्यांना अशा सूचना दिल्या जातात की लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे मंत्रिमंडळाचा विस्तार मागे पडला तरी चालेल मात्र पुढच्या आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशन बोलावलं गेवं किंवा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं मी काय आहे की जेव्हा हे पाच दिवसाच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती तर त्याच्यानंतर अनेक दिवस सगळे लोक हे विचार करत होते की आता कोणता नवीन बॉम्ब मोदी साहेब टाकणार आहे आपल्याला माहीत असेल त्यांना एक सवय झालेली आहे रात्री आठ वाजता आले सगळे नोटं आपल्याला गायब करायचे आहे अशा प्रकारचे काहीतरी विचित्र ते आणतात आणि सगळे लोकांच्या मध्ये एक संभ्रम होतं की आता या पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये काय आणणार आहे म्हणजे एक कहावत आहे ना की खोदा पहाड आणि निकला चुहा पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला हेच महिला आरक्षण बिल आणायचं होतं तर त्याच्यामध्ये काय नॅशनल सेक्युरिटी होती आ, की खूप आपल्याला गुप्तता बाळगायची आहे देशाचा संरक्षणाचा विषय आहे खूप कॉन्फिडेन्शियल आपल्याला ठेवायचं आहे महिला आरक्षणाच्या बिलच्या बाबतीत अनेक राजनैतिक पक्षांनी समर्थन केलं होतं आमचाही त्याला समर्थन आम आहे आम्ही असं नाही आहे की त्याच्या विरोधात आहे पण त्याच्या बाबतीत स अधिवेशन सुरू झाला आ, दोन दिवस कोणालाही माहीत नाही होतं की काय बिल तुम्ही आणणार आहे आणि तिसऱ्या दिवशी रात्री आम्हाला कळतं की आता ते उद्या आ, महिला रिझर्वेशन बिल आणणार आहे तर इतकी गुप्तता बाळगण्याचा काय कारण होता स्वाभाविक आहे की तुम्हाला या बिलच्या मागे तुमचा जे उद्देश आहे की हे जे पाच राज्यांच्या निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही महिलांना कशा आपल्याकडे आकर्षित करता येईल मतदानासाठी त्याच्या बाबतीत हे सगळं एक्सरसाइज केले होते त्यांनी सर आपण पाहतोय की राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठवाड्यातले शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पाऊस पडत नाही आहे विदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे नुकतीच आता जी के मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दुष्काळ जो आहे तो जाहीर केला जाईल कारण ज्या पट्ट्यामध्ये ती बैठक होत होती तिथं सगळा दुष्काळी पट्टा आहे राज्य सरकार कुठंतरी कमी पडतं तुम्ही जेव्हा औरंगाबादमध्ये हे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्याच्या अगोदरच मी एक पत्रकार परिषद घेऊन टाकली होती आणि त्यानं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की खूप मोठा पॅकेजचं आश्वासन आपल्याला देण्यात येईल चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार कोटी रुपयेचा पॅकेज आणि तसाच झाला काय आहे की त्यांनाही माहीत आहे की आता मा राहिलेले जे सहा आठ दहा महि महिने राहिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना खुश करण्यासाठी काय काय देता येईल शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आपण पण खरी स्थिती म्हणजे ते जेव्हा आले होते त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं असते हां की तुम्ही आज एक दिवस अगोदर तिथे या आणि सगळं मंत्र्यांनी पूर्ण मराठवाडा फिरून काढा तुम्ही हं आणि बघा की शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे ते आले हे, फ्लाईटने हेलिकॉप्टरने प्लेनमध्ये आले डायरेक्ट फाईव्ह स्टार होटेलमध्ये गेले थांबले मीटिंग झाली एक दीड तासाची चाळीस हजार पन्नास हजार कोटी रुपयेची घोषणा केली आणि ते परत गेलेले आहे खऱ्या अर्थाने त्यांना परिस्थिती बघायचीच होती तर आज शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे दुर्दैवाने महाराष्ट्राने देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत असेल तर मराठवाड्यामध्ये होत आहे पण त्याच्यासाठी फक्त घोषणा आणि ते आम्हाला माहीत आहे आणि त्या शेतकऱ्यांनाही आणि सामान्य लोकांनाही कळ कळलेलं आहे की जेव्हा हे असा प्रकारचे काही मीटिंग असतं त्याच्यामध्ये फक्त आश्वासनं देण्यात येतं रियालिटीमध्ये काही नाही मिळत मात्र सर दुष्काळाची अपेक्षा होती की शेतकऱ्यांना की दुष्काळ परिस्थिती जाहीर करावी आणि मदत मिळावी मात्र सरकारकडून दोन शहरांची नावं मात्र बदलण्यात आली आणि मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये थेटपणे सांगत होते की आम्ही शहराची नावं बदलली जाहीर सत्कार कार्यक्रमांमध्ये ते स्वतः जाहीर व्यासपीठावरून सांगत सुद्धा काय आहे की अनेक गंभीर प्रश्न आहे मराठवाड्याच्या संबंधित आणि आल्या आल्यावर त्यांनी काय घोषणा केली की आम्ही हे औरंगाबादचं नाव आता जिल्ह्याचंही तालुक्याचंही हे नाव बदलणार आहे म्हणजे तुमची प्राथमिकता काय आहे की शेतकरी मेला तरी चालेल युवकांना आपण कन्फर्म नोकऱ्या देत नाही कॉन्ट्रॅक्टवर आपण नोकऱ्या सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे ते हवालदिल झालेले आहे त्यांच्या बाबतीत काही बोललं नाही नाही मराठवाड्याच्या विकासासाठी आपण काय काय मोठे मोठे नवीन प्रोजेक्ट्स आणणार आहे त्याच्या बाबतीत काही बोललं नाही म्हणजे त्यांना एक घाणेरडी राजनीती करण्यासाठी तिथे यायचं होतं आणि ते त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाले हे दुर्दैव आहे मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धर्माधर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय या सगळ्या ते ते आतापासून सुरू आहेत असं नाही आहे मला असं वाटतं की जेव्हापासून भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये सत्तेमध्ये आली आणि राज्यामध्येही आज जे परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे त्यांचा उद्देश एकच आहे बघा ज्या सरकारला दाखवण्यासाठी काही नसतं तर जात पुढे करण्यात येतं धर्म पुढे करण्यात येतं मंदिर मस्जिद पुढे करण्यात येतं शहरांच्या रस्त्यांच्या नाव पुढे करण्यात येतं की आम्ही हे बदललं ते बदललं कॉन्क्रीट काय असतं हं तर सरकार ह छाती ठोक करून ते दाखवतो जसा तेलंगणामध्ये तुम्ही जाऊन बघा की तेलंगणाचे मुख्यमंत्री जे ते दाखवतात की मी हे 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 काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी हे केलेलं आहे हे महिलांसाठी तुम्ही नाही तुम्ही असंच प्रकारचे जे नॉन इशूज आहे त्याला इश्यू करून ये मोठा करण्याचा जे प्रयत्न आहे ते सगळ्यांना मा आता माहीत पडलेला आहे राज्याच्या राजकारणामध्ये आधी बऱ्याच घडामोडी झाल्या आणि आता सोळा आमदार अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना सुद्धा कडक भाषेमध्ये सुनावलं की आम्ही तुम्हाला रिजनेबल टाईम दिलेला आहे याचा अर्थ नाही की तुम्ही कधी तो निर्णय घेऊ शकता सातत्यानं दावा केला जातो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले सोळा आमदार अपात्र होतील कायद्याच्या चौकटीमध्ये राहून नेमकं तुम्हाला काय मला माहित नाही आहे की निर्णय काय असणार आहे एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची राजनीती सुरू आहे ते देशामध्ये कुठेही नाही आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्राची एक संस्कृती होती आणि हेच जे लोक आहे जे सत्तामध्ये बसलेले आहे किंवा विरोधातले आता गेलेले आहे, आहे ते दर आपल्या भाषणामध्ये भाषणाची सुरुवात कशा करतो की छत्रपती शिवाजी महाराज ह फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन ते आपल्या भाषणाची हे संस्कृती महाराष्ट्राची कधी नाही होती की आज सकाळी कुणाच्यासोबत सोबत तुम्ही जेवण करत आहे आणि रात्री कुणाच्या सोबत जाणार आहे हे आज कोणालाही माहीत नाही आहे की कोणता आमदार आज कुठे आहे हां मी मंत्रालयात गेलं आणि अनेक आमदार मला भेटतं तर मी पहिलं त्यांना प्रश्न विचारतो की साहेब कुठे आहे ते म्हणतं शिवसेना मी म्हटलं कोणती शिवसेना मोठी का छोटी शिवसेनामध्ये आहे मग राष्ट्रवादीचा कोणी भेटला तर मी विचारतो तुम्हाला हां कुठे आहे तुम्ही हं मोठी राष्ट्रवादीमध्ये आहे का छोटी ल राष्ट्रवादीमध्ये आहे तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्यालाही माहीत नाही आहे तुम्हाला मी प्रश्न विचारतो की एका नवी आमदार आला महाराष्ट्राचा तर तुम्ही नक्की त्याला तुम्ही हे प्रश्न विचारणार आहे की तुम्ही कुठे आहे रे बाबा हं तर हे खूप घाणेरडं राजनेते झालेली आहे मला असं वाटतं की लोकही बघत आहे आणि लोकांमध्ये काहीतरी आलं असेल ये ना रहा तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं सर्व जे प्रवृत्ती आहे त्यांना घरी बसवण्याचा निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे शेवटचा प्रश्न आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत त्यानंतर विधानसभेच्या राज्यातल्या निवडणुका होऊ शकतात याआधी तुमची वंचित आघाडीबरोबर युती होती आता तुमचं नेमकं पुढची भूमिका काय असेल तुम्ही युती करून पुढच्या आगामी निवडणुका लढणार किंवा इंडिया आघाडी करून तुम्हाला काय निमंत्रण येतं आहे किंवा तशा पद्धतीचं निमंत्रण दिलं तर तुम्ही सहभागी व्हाल काय नेमकी भूमिका मी काय आहे की जे इंडिया स्थापित झालेली आहे त्यांना खरोखर भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर कुणालाही तुम्ही लाईटमध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेऊ नका हां एक मोठा वर्ग जे आहे ते एम आय एमशी जोडलेला आहे आमची एक ताकद आहे हां तुम्ही आणि अनेक असे पार्टी यांना घेतलेले आहे की त्यांची कुठेही ताकद नाही आहे याचा अर्थ हे होतो की जेव्हा तुम्ही एम आय एमसारख्या पार्टीला वगळतं तर याचा अर्थ हे निघतो की आम्हाला मुस्लिमांचं मतं पाहिजे त्यांची लिडरशिप नाही हां आम्ही जेव्हा बस बसतो हं तर हे मोठे मोठे जे पुढारी लोकं बसते शरद पवार साहेब बसते राहुल गांधी साहेब बसते असे असे मोठे मोठे जे नेते आहे ना हं त्यांना आमचं मतं पाहिजे पण त्यांच्या शेजारी इम्तिहास देखील बसायला नको कारण हं ते आपल्याला इतकं वर्षापासून आ, हे समजतं की आम्ही सुप्रीम आहे आणि हे तर कुठे जाणार आमच्याशिवाय कुठे जाणार आहे आमच्या आजच्या जे आहे ते आम्ही एकला रे आमची काय कुठे आहे तर आम्हाला माहीत आहे आमची ताकद कुठे आहे कोणी आले आमच्यासोबत तर बरं नाही तर आलं तरी अजूनही बरं तर लढू आम्ही एकटा लढू आता <laughs> आपण पाहतोय की जर आमच्यासोबत कोणी आले तर आम्ही त्यांना सोबत घेऊ अन्यथा पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या मात्र सोहळ्यावरती लढू अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलियांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे पर्सन विनोद कुमार स्वामी प्रदीप कापसे टीव्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं